सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका श्री जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा खऱ्या अर्थानं लेकर सुद्धा उपस्थिती तर मी म्हणेल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा सात्विकता कुळामध्ये यावी आमची मुलं चांगले जन्माला यावी असं जर वाटत असेल तर आम्ही स्वतः पुढं होऊन भक्ती करणं महत्वाचं आहे. अरे आणि बाळ पोटामध्ये असताना गर्भसंस्कार आम्हाला शास्त्रानं सांगितले. आऊ साहेबांनाही ज्या वेळेला दिवस गेले होते आऊ साहेबांना विचारलं होतं मा साहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले. आऊ साहेबांनी हाताच्या मुठी आवळल्या आणि सांगितलं मला असं वाटतं घोड्यावरती टांग मारावी हातामध्ये तलवार घ्यावी ज्यानं कुणी माझ्या आई बहिणींची आबूर लुटली त्याचं शिर धडा वेगळं करावं असं मला वाटलं. परंतु आजकालच्या आमच्या आऊ साहेबांचे डोहाळे असतात कुणाला ढेकळं खावे वाटतात कुणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात भीतीच्या पोपड्यानं राजे भीतीच्या पोपड्यानं ढेकळानं राजे नाही महाराज ढेबरे पोरं जन्माला येतात. म्हणून आऊ साहेबांच्या पोटी छत्रपती जाणता राजा यशवंत गुणवंत कीर्तिवंत प्रजाहित दक्ष जाणता राजा जन्माला आला याचं कारण किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा कशासाठी झाला असेल महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार तुमच्या आमच्या रक्षणासाठी माझ्या शिव छत्रपतीं
महाराजांचा अवतार झाला आणि वास्तविक पाहता दोन लोक आहे की त्यांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे आमचे आज देशसेवा करणारे जवान. देशसेवा करत असताना एवढा समर्पित भाव असतो, अरे मी देशसेवा करतोय ना. माझ्या घरी वयोवृद्ध झालेली माझी माय माऊली 55 वर्ष जिचं वय आहे, माझी वडील ज्यांच्या उतार वयामध्ये किडण्या गेले, माझे 60 वर्षाचे बाबा आहे जिनं माझ्यासाठी तारुण्य बहाल केलं, माझी 20-25 वर्षाची माझी धर्मपत्नी आणि माझं 2 वर्षाचं गोंडल बाळ की ज्याला आज माहिती नाही की माझा बाप नेमकं कोणता आहे कुठे, असे सगळा परिवार माझ्यावरती अवलंबून असताना सुद्धा देशसेवा करत असताना मरण आलं की देशासाठी की दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. म्हणून जवळ तरुणांनो, जमलं परमार्थ करा, भक्ती करा, नाही जमलं तर देशसेवा करा. किती समर्पित भाव असतो आमच्या जवानांचा. अरे क्यू मरते हे यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. क्यू मरते हे यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए. मरना हे तुमरो मर मेरे वतन के लिए, तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. एवढा समर्पित भाव जवानांचा असतो. म्हणून या दोन लोकांच्या आपल्यावरती फार मोठे उपकार, यांच्या उपकारातून आपण कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून तरुणांनो, आदर्श कुणाचा तरी चांगला घेऊन हे जीवन व्यतीत करावं. म्हणून आनंद आहे की बाल गोपाळ मंडळी आज बहुसंख्येनं उपस्थित आहे. नाहीतर आजकाल पोरांना इतकं मोबाईलचं वेळ लागलं महाराज, त्यांच्यासमोरच प्रश्न असतो. अरे कथा कीर्तनाला जर गेलो तर माझे मित्रमैत्रिणी, माझं फ्रेंड सर्कल काय म्हणेल या विचारात आजचा तरुण आहे. पण माझ्या गावामध्ये नामसप्ताह चालू असताना जर मी कथा कीर्तनाला गेलो नाही तर मंदिरामध्ये बसणारा जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा. कारण आपला जो जन्म आहे जगाच्या संबंधानं नाही तर ईश्वराच्या संबंधानं झालेला आहे. म्हणून प्रभूचा विचार करा. टाळ्या वाजवतील का? त्या गाते अगदी गोड. कीर्तन म्हटलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे का म्हण, हे इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर कधी कधी असे लोक आम्हाला भेटतात. एका गावी मी कीर्तनाला गेले, आता आमच्याकडे दुष्काळच म्हणावा लागेल. गायक वादक जर कीर्तन म्हटलं की 4 गावचे 4 बोलावे लागतात. त्याच्यात एकानं सांगावं पुरीला आणायचं, एकानं सांगावं सुनाला न्यायचं. याच्यातच महाराज दोन हरपले, दोन आले की आता कसं तरी मिक्स मॅच करून आम्हाला रेटून न्यावं लागतं, ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. तशी ते गायकांनी सांगितलं येतो पण टायमाला आलेच नाही. घरच्याचा तर आग्रह आहे कीर्तनच झालं पाहिजे. राहिले महाराज, मी म्हटलं कीर्तन झालं पाहिजे जर इच्छा आहे ना तुमची तर आहे का गायक वादक. म्हणले फार गायक नाही पण साधारण पद्धतीनं साथ करू शकतील तुम्हाला. म्हणलं बरं हरकत नाही. केले महाराज ते उभा. मी समोर प्रमाण दिलं होतं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागा बाबा होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगुला बोलत. म्हणलं आता बोलू द्या कोणाला पण, पण म्हणा काहीतरी. आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किती सुटसुटी ते. पण पाठीमाग पठ्ठ्या म्हणला शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांनी शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसून घेतले महाराज. पण असे जिथं तिथं आणि योग्य प्रमाण योग्य चाली गाण्यासाठी जातीवंत वारकऱ्यांचीच गरज असते. मला सांगा, मेलेल्या माणसासमोर भजन वारकऱ्यानं करावं का गायकानं? तिथं जर गायक आला ना, उजळले भाग्य, म्हणलं उजळे नाही मेला तो आता. म्हणजे कोणतंही प्रमाण कुठेही कसाही अभंग गाऊन चालत नाही. समय सूचकता महत्वाची. Oh,
अत्यंत गोड गायक वादक या ठिकाणी बोलवले. खरं सप्ताह कमिटीला मी मनस्वी धन्यवाद दिल, ताई फार गोड प्रमाण दिलं. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज सांगतात देवाला तो प्रकार आवडतो, नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून हे कलियुग आहे, सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यान धारणा केल्याने होत होती, द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती, त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती यज्ञादी कर्माने होत होती, द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती पूजा अर्चा केल्याने. पण या कलियुगामध्ये जर त्याची प्राप्ती करायची असेल, पण भगवान सांगतात नवे नवे, आमचे तुलसीदासांनी सांगितलं की कलियुग केवल नामधारा, सुमिरा सुमिरा नर उतर पारा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कलियुगामध्ये जर आम्हाला प्राप्ती करायची असेल तर भगवान सांगतात की माझे भक्त गाते जय सदैव आहे जिथं माझे भक्त गायन करतात, गातात, नामस्मरण करतात. म्हणून देवाला जर काय आवडत असेल तर नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरोबर पावणे 11 झाले, 15 मिनिटात कीर्तन मी संपवणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी ताड बसा, दोन हाताने टाळी, सगळ्यांनी नामस्मरण करायचे. आजूबाजूला बसलेले, माझ्या समोर बसलेले, मला आनंद वाटला. आमच्या कीर्तनाला कधी कधी साथीला डिस्प्ले गेलेले, सिम कार्ड नसलेले, वायरा तुटलेली, अशीच लोक महाराज. आम्ही एक म्हणाव त्यांनी मागे तिसरं म्हणाव, पण आनंद वाटतोय की इथं बाल गोपाळ मंडळी सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित आहे. भैया चप्पल काढली तर बरं होईल रे. तिथं सुद्धा काही काही बिचारे असे चपला घालवून बसले, त्यांना वाटतं कसं सँडलचं बंद खोलावं, त्यापेक्षा बरं पायाला थंडी वाजायला नको, काहीच नको. पण असो तुम्ही बसलात, पण असल्या पायाच्या आपल्या तर काढून बसले तर आनंद वाटेल. बाल गोपाळ मंडळी ही बहुसंख्येनं उपस्थित आहे. मी भुसावळला कथा केली, अगदी सिटीतच कथा होती, पण वास्तविक महाराज कधी कधी खरंच काही काही गावाकडून आदर्श घ्यावा. अहो एवढे एवढे छोटे छोटे लेकर सुद्धा ताई जवळपास रात्रीची 12-12 1-1 वाजत होते आमच्या कथेला, तोपर्यंत जागे असायचे. आणि आमचं भजन चालू झालं की त्यांनी सांगितलं ताई आमचं कॉलनीचं मंदिर आहे, गोविंद कॉलनी, त्याचं मंदिर आहे पांडुरंगाचं. आमचा इथं काकडा होतो आणि हे सगळेच बालगोपाळ मंडळी इथं हरिपाठाला काकड्याला नित्य नियमानं येतात. तर एवढे सुंदर पावले खेळायचे गावाकडले, त्या ठिकाणी वस्तू कॉलनीतले मुलं, पण एवढे गोड परमार्थिक संस्कार जीवनामध्ये महत्वाचे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बी. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.